श्री स्वामी समर्थ महाराजांचे महत्त्वाचे 31 लाभदायक नियम। देवातील शंखाला अक्षदा वाहू नयेत, एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये, भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये, गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व मूर्ती नवीन आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी। तर्जनीने अंगठ्याजवळील पहिले बोट देवाला गंध कधीही लावू नये, देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये, स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये, एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सूर्यकांत, दोन चकांत, तीन देवी, तीन गणपती व दोन शंख पूजू नयेत। शाळीग्राम पूजावयाचे तर ते सम 4, 6, 8 या क्रमाने पूजावेत, परंतु समामध्ये दोन पूजू नयेत, विषमामध्ये एक पूजायस हरकत नाही। शंकोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये, भगवान विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये। भस्माचा त्रिपुंड लावल्यापासूनच व गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावाचून महादेवाची पूजा करू नये। देवपूजेसाठी परेशीत शिळे जल व शिळे फुले चुकूनही वर्ज्य होता कामा नयेत, परंतु तुळशीपत्र व तीर्थेक ही शिळी असली तरी चालतात। संकल्प सोडल्याशिवाय कोणतीही धार्मिक कृत्य करू नये। देवास अर्पण केल्याने एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिन अर्पण केले असता दोष नाहीसे होतात। देवाचे सुवर्णकार सुवर्ण अलंकार व सूर्याचे सुवर्णाचे यज्ञोपयन यांचे विषयी हाच नियम लागू होतो। शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजू नये। बेलाची शुक्ल पत्र ही देवपूजेला चालतात, तसेच शुष्क दवनाही देवाला प्रिय आहेत, परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही। द्वादशी केव्हाही तुळस तोडू नये, तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत। जलकमलापासून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांची देवाचला पूजा करू नये। बेलाने पान नेहमी पालते व्हावे। गणेशाला गणेश चतुर्थी शिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे। नवार्णव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा, रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये। आपली तपमाळ व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये। देवदेवतांच्या मूर्तीची व तसबिरीची तोंडे कधीच दक्षिणेकडे करू नयेत। देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये, त्यासाठी पंखा वापरावा। गंध उगळून झाल्यानंतर ते तबकीकडे काढून मगच देवाला लावावे। परस्पर सहानेवरून देवास लावू नये। गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नयेत। देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत। देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये।
थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा। देवघरात देवाच्या तसबिरीसमोर तसबीर लावताना त्या एकमेकांच्या डोळ्यावर येतील अशा लावू नयेत। आचमन करताना तोंडाने आवाज करू नये। तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये।